चणाडाळ मिक्स डिंक असे हे लाडू तयार करणार आहे. खूप छान होतात चवीला, आणि ह्या पद्धतीने तयार केले तर तुपाचं अगदी योग्य प्रमाण होतं आणि आतून सुद्धा लाडू हे छान असे होतात, चांगले कुसकुशीत होतात. बेसन डिंक लाडू आणि पौष्टिक सुद्धा आहेत. ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी दिवाळी स्पेशल रेसिपी अगदी दाणेदार, खुसखुशीत आणि पौष्टिक बेसन डिंक लाडू तयार करणार आहे. योग्य प्रमाण वापरून खूप छान होतात चवीला. आणि अजून दिवाळीच्या तुम्हाला रेसिपी जर बघायची असतील तर त्या चॅनलला अपलोड झालेल्या आहेत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी इथे 1/2 किलोच्या प्रमाणानुसार बेसन लाडू करणार आहे. तर 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम साखर बारीक करून घेतलेली, ती आता अशी बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर, आणि 100 ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, मनुके, चारोळी आणि 1/2 चमचा वेलची पावडर. चणा डाळ आहे ती भाजून घेणार आहे. गॅसचा फ्लेम स्लो करून चणा डाळ गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे. स्लो फ्लेमवरच डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटं लागतात, पण स्लो फ्लेमवरच सतत ढवळत राहून डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ छान भाजून झालेली आहे, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, एकसारखी सगळ्या बाजूनी भाजून झालेली आहे आणि खमंग सुद्धा वास सुटलेला आहे डाळीला. आणि ही चणा डाळ भाजताना जरा वेळ लागतो, पण ती मिडियम फ्लेमवरच किंवा मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे. आणि सगळ्या बाजूने जर भाजून झाली तर तुमची लाडू छान होतील. आता ही डाळ थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तुपामध्ये हे डिंक आहे ते परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम स्लो करूनच परतून घ्यायचं. डिंक परतून झालेला आहे, छान डिंक तुपामध्ये फुललेला आहे. तर मी गॅस बंद करून घेते आणि बेसन लाडूमध्ये डिंक टाकल्याने खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात बेसन लाडू. पुन्हा थोडंसं तूप घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आहेत ते अगदी 1/2 मिनिटच परतून घ्यायचे आहेत, काजू, बदाम आणि चारोळी. ड्रायफ्रुट्स आहेत ते परतून झालेले आहेत तुपावर. आता मी गॅस बंद करून घेते. डिंक थंड झालेला आहे, तो मॅशरने मॅश करून घेणार आहे. अगदी बारीक करून घ्यायचा आहे. डिंक आहे तो मॅशरने बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला बारीक केला डिंक तरी चालेल, अगदी छान बारीक झालेला आहे. चणा डाळ ही थंड झालेली आहे आणि अजून भाजण्याची जी प्रक्रिया चालू होती छान अशी पूर्ण भाजून झालेली आहे. आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तुम्ही जर चक्कीतून बारीक करून आणली डाळ तरी चालेल, फक्त ती भरट काढून आणायची आहे. एकदम पिठासारखी केली तर ते बेसनचे लाडू चांगले होणार नाहीत, जास्त तूप शोषून घेतात. त्याच्यामुळे जर चक्कीमध्ये डाळाला नेली तर लक्षात ठेवा ती भरटच काढून आणायची आहे. तर इथे मी मिक्सरलाही बारीक करून घेते. डाळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. एकदम बारीक पिठासारखी करायची नाही, अगदी हाताला रवाळ लागली पाहिजे अशी बारीक करून घ्यायची आहे. आणि आता हे असं पीठ झालेलं आहे की तुपामध्ये मला भाजण्याची गरज नाही. ह्याच्या गरम तूप ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. फक्त अशी फक्त रवाळ डाळ करून घ्यायची आहे मिक्सरला. आता ह्या पिठामध्ये मी हे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे.
वेलची पावडर अर्धा चमच आणि मनुके, या डिंक बारीक केलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा। पिठामध्ये सगळं मिक्स करून झालेलं आहे तर मी साखर घालून घेणार आहे। ही 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। आणि आता मी अर्धा किलोच्या मेजरने बेसन लाडू तयार करणार आहे। तुम्ही 1 किलोच्या प्रमाणानुसार केले तर हे प्रमाण दुप्पट करायचं। तर ही साखर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। साखर मिक्स करून झालेली आहे। मला अर्धा किलोला 200 ग्रॅम साखर लागलेली। आता तूप गरम करणार आहे आणि मग तूप या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे। आता इथे मी 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। आता गरम झाल्यानंतर मग त्या पिठाच्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे। तूप आता गरम झालेलं आहे तर ह्या पिठामध्ये ओतून घेणार आहे। पिठाचा अंदाज घेऊन तूप ओतून घ्यायचं आहे। एकदम तूप ओतायचं नाही आहे, नाहीतर मग जास्त तूप झालं तरी लाडू वळता येणार नाही। म्हणून पीठ ओलसर झालेलं आहे आणि पिठामध्ये तूप ओतल्यामुळे तुपाचा अंदाज घेऊन मग ओतता येतं आणि मग व्यवस्थित प्रमाण होतं। जास्त सुद्धा तूप होत नाही ह्या मेथडने केलेत तर लाडू तुम्ही, तर बरोबर परफेक्ट तूप झालेला आहे। तर लाडू तयार करून घेणार आहे। तर लाडू वळून घेते। तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालं की लाडू सुद्धा पटापट वळता येतात आणि हे बेसनचे लाडू 1 महिना छान टिकतात। अगदी सहज वळता येतात, तूप जास्त पण झालेलं नाही, त्याला शेप सुद्धा छान गोल आलेला आहे। सुंदर असं लाडू तयार झालेला आहे बेसन आणि डिंकाचा। ह्याला टेस्ट सुद्धा खूप छान लागते। आता मी हे सगळे लाडू वळून घेणार आहे। बेसन डिंक लाडू तयार झालेले आहेत जी टेस्ट खूप छान लागते। आणि हे ठेवता वेळेस तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत। जर प्लास्टिकच्या डब्यात जर लाडू ठेवलेत तर मग ते एकमेकांना चिकटतात आणि तूप सुद्धा कमी असेल तरी पण ते चिकटले जातात आणि स्टीलच्या डब्यामध्ये व्यवस्थित राहतात ते लाडू। आणि ह्या पद्धतीने लाडू केल्यामुळे अगदी तुपाचं प्रमाण योग्य झालेलं आहे। आता मी सर्व्ह करून घेते। खूप छान झालेला आहे लाडू। तर वरून जरा हे ब्लॅक मनुके लावून घेणार आहे। खूप छान असे बेसन डिंक लाडू तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।